नमस्कार, मावळचे 20 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले गेलेले आहेत आणि आज नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता। सर्वाधिक फॉर्म भरलेले असताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष प्रणित सहकार पॅनलच्या वतीनं उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि उमेदवारांची जी रेलचेल सुरू होती की मीच उमेदवार, तर आज आम्ही मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती याविषयी जाणून घेत आहोत। मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते बबनराव पेंडे यांच्याकडून भाऊ काय सांगाल की मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं थोडक्यात स्थापना कधी झाली, आज परिस्थिती काय आहे आणि आज किती अर्ज आले होते, किती अर्ज माघारी आले? कृषी मूल्य नियमन कायद्याखाली शेतकऱ्याच्या शेतीमालाला विक्री करून जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा, त्याला कायदेशीर संरक्षण मिळावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये 306 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन झालेल्या आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्केट यार्ड तयार करणे, त्या मार्केट यार्डवरती कृषी माल हा लिलाव पद्धतीने विकून जास्तीत जास्त किंमत मिळवून देणे, दुभत्या जनावरांचा बाजार भरवणे जेणेकरून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करता येईल, शेतकऱ्यांना शेतकरी निवास असेल, शेतकऱ्यांसाठी बी बियाणं असेल, खता, अवजारं, कीटकनाशकं हे मिळण्यासाठीची त्या ठिकाणी व्यवस्था करणे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं उद्दिष्ट आहे। म्हणून आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा किती आहे तालुक्यात आणि आज जर पाहिले तर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कागदावर दिसते, 6.5 एकर जागा आहे पण त्याच वास्तवात दिसत नाही, यावर काय सांगा? आपल्या मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं तळेगाव या ठिकाणी 15 सप्टेंबर 1970 स्थापना झाली। या बाजार समितीमध्ये सुरुवातीला तळेगाव स्टेशनला गवताचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होता आणि या गवताचं नियमन करून त्यापासून मार्केट स्टेसचं उत्पन्न बाजार समितीला मिळत होत आणि तळेगाव स्टेशनला रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, बाजारपेठ अशा दळणवळणाची सुविधा असणाऱ्या ठिकाणी जो गवत बाजार आहे त्या ठिकाणी 1983 साली 6.5 एकर जागा संपादित करण्यात आली। त्या जागेवरती बाजार समितीचं कार्यालय 1990 साली बांधण्यात आलं आणि त्या ठिकाणी बाजार समितीमार्फत हे जे मी आता सांगितलं यात मार्केट यार्ड सुरू करण्याचा आपण प्रयत्न 1993, 94, 95 साली केलेला होता। मोठ्या प्रमाणावर कांदा, बटाटा, लसूण, भुईमुगशे, जनावरी बाजार, नाफेड सारखी संस्था या ठिकाणी कांदा बटाटा खरेदीला येत होती। एक चांगल्या प्रकारचं मार्केट त्या ठिकाणी निर्माण झालं होतं, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळत होता आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव आणि रोख पैसे द्यायची आपण व्यवस्था केली होती। परंतु कालांतराने त्या जागेवरती शेड नसल्या कारणाने आणि ऊन वारा पावसापासून संरक्षण होत नसल्या कारणाने नंतरच्या काळामध्ये हा बाजार पुन्हा डबघाईला आला आणि आज मी त्याला आपल्याला काही घाऊक व्यापाऱ्यांकडनं बाजार समितीला शेस मिळतो, त्यावर बाजार समितीचे या ठिकाणी कामकाज चालतंय। गेल्या 5 वर्ष त्या ठिकाणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रशासक म्हणून काम करत होते आणि म्हणून या ठिकाणी आता शासनाच्या नियमाप्रमाणे राज्यामध्ये 257 बाजार समित्यांच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तळेगाव दाभाडेची निवडणूक 28 तारखेला होते आहे, 28 तारखेला मतदान आहे, 29 तारखेला त्याची मतमोजणी आहे। तर आता या ठिकाणी सहकार पॅनलच्या वतीनं 18 उमेदवार देण्यात आलेले आहेत, तर हे उमेदवार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्याकडनं जाणून घेतो। भाऊ, कुठल्या विभागामध्ये कोण कोण उमेदवार आहेत हे सविस्तर सांगा। महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे,
स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्याने सहकार पॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या 28 तारखेला आपण या मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. याच्यामध्ये सोसायटी मतदारसंघामध्ये 11 जागा आहेत, त्याच्यामध्ये 7 सर्वसाधारण, 2 महिला, 1 ओबीसी अशा जागा आहेत त्या 11. त्याच्यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये 2 सर्वसाधारण आहेत, 1 अनुसूचित जाती जमाती आहे, 1 दुर्बल घटक आहे. त्याच्यानंतर भटक्या विमुक्त जातीमध्ये 1 जागा आहे, 1 व्यापारी आणि आडती असा एक वेगळा मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये 2 सर्वसाधारण मध्ये जागा आहे आणि एक हमाल तोलारी म्हणून एक मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये 1. अशा एकूण 18 जागांना वरती निवडणूक आपण सहकार पॅनलच्या माध्यमातून लढवत आहोत. याच्यामध्ये सोसायटीचा जो सर्वसाधारण मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दिलीप नामदेव ढोरे, संभाजी आनंदराव शिंदे, सुभाषराव रघुनाथराव जाधव, विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोसगे, मारुती नाथा वाळुंज, साईनाथ दत्तात्रय मांडेकर अशा 7 उमेदवारांना आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. यामध्ये महिला मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये 2 आमच्या भगिनी आहेत, सौ सुप्रिया अनिल मालपोटे आणि सौ अंजली गोरख जांभुळकर. ओबीसी जो आहे मागासवर्गीय इतर मागासवर्गीय हा जो प्रवर्ग आहे याच्यामध्ये शिवाजी चिंदू आसवले त्यांना आपण तिथे संधी दिलेली आहे. ग्रामपंचायतचा जो सर्वसाधारण मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये नामदेव नानाभाऊ शेला आणि विक्रम प्रकाश कलवडे या दोघांना आपण संधी दिलेली आहे. अनुसूचित जाती जमातीमध्ये म्हणजे SC NT मध्ये SC ST मध्ये विलास बबनराव मानकर यांना आपण संधी दिलेली आहे. दुर्बल घटकामध्ये अमोल अरुण मोकाशी, त्याचप्रमाणे NT मध्ये म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये नतू शंकर वाघमारे यांना आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. व्यापारी व आडते हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये अॅडव्होकेट भरत दशरथ टकले, त्याचप्रमाणे महेंद्र छगनलाल ओसवाल या 2 जणांना आपण तिथे संधी दिलेली आहे. हमाल आणि तोलारी हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये शंकर अंतु वाजे यांना आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके आहेत, सहकारामध्ये ज्यांचा अधिकचा अभ्यास आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनरावजी बेगडे साहेब आहेत, बापूसाहेब बेगडे आहेत, अॅडव्होकेट नामदेवराव दाभाडे, त्याचप्रमाणे विठ्ठलराव शिंदे, बाबूरावजी वायकर, दीपकराव उलवळे या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 1 ते 1.5 दिवस मुलाखती आम्ही सगळ्या उमेदवारांच्या घेतल्या. 100 अर्ज या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातल्या सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणतात, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि सेना या सगळ्या मंडळींनी दाखल केलेले होते. आमच्या समोर देखील प्रश्नचिन्ह होतं. शेवटी कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणूक होत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे, परंतु आज देखील आम्ही आज 20 तारीख शेवटचा दिवस आज माघारीचा देखील होता म्हणून आज आम्ही पॅनल जाहीर करत असताना सर्व उमेदवारांना आम्ही आज बोलून घेतलं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये पक्ष नेतृत्व देईल, संघटना ठरवल या पद्धतीची भूमिका देखील सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलेली आहे आणि उद्याच्या काळामध्ये अतिशय सक्षमपणाने महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरं जाईल आणि विजय प्राप्त करेल असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर त्यांच्या जीवावरती मी या ठिकाणी व्यक्त करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ह्या 2022-23 ते 2027 संधी कुणाला द्यायची यामध्ये मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते बबनराव बेगडे, बापूसाहेब बेगडे या सर्वांनी एकत्रित बोलण्यात केलेला आहे. बरं, विजयाच्या बाबतीमध्ये तुमचा निर्णय काय असेल की तुमचं जे ह्या 11 जणांचं पॅनल आहे याविषयी काय सांगा? तालुक्यातलं वातावरण जर पाहिलं तर इथून पाठीमागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि आघाडी सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्यामध्ये जी काही कामं झालेली आहेत त्याचे साक्षीदार सर्व मावळकर आहेत. लोणावळा असेल, तळेगाव असेल, वडगाव असेल, अनेक प्रशासकीय इमारती असतील, नगर परिषद इमारती असतील, जलजीवनच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुटलेले प्रश्न असतील किंवा आज खेडोपाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आपल्याला सुटलेले पाहायला मिळतात आणि ज्या सहकारातल्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये माऊली भाऊ दाभाडेंच्या रूपाने आम्ही जिल्हा बँकेवरती देखील विजय प्राप्त संघ जो आहे याच्यामध्ये